मवर के लिए मिमर जी बहाल न कसोड़ न जाओ रंग महान न कसोड़ न आता फोन वाज तो तिथे एवढा कलक नाही का तुला तुमचा फोन आहे हा जवळ बसली इथे हॅलो हा साहेब हा बोलो साहेब बोलो खोबरं किती करायचे दोन पोते कर हा बोला साहेब बोला 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 रवा 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 आता फोन आहे का हा बोला साहेब हा हा उद्या येतो हा हा माझ्या सारखा प्रतिष्ठित माणसाला फोन केला तुम्ही हा बोला बोला हा हा सगळी तयारी करतो बघा रवा रवा दहा पोते कर हा हा सगळी पार अप टू डेट दामवाना म्हणतात मला सगळी व्यवस्था करतो या 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 साहेबाचा फोन चालून काय तुझी मधी कटकट 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 रे मोठा कलेक्टरचा फोन होता अरे कलेक्टरचाच फोन होता हा आता मला सगळी व्यवस्था करावी लागेल उद्या साहेब येतात अख्ख्या गावात सरपंचाला फोन केला नाही पोलीस पाटलाला फोन केला नाही या दामवांना फोन केला हा त्याचं नाव काय त्याची प्रतिष्ठा काय त्याची इज्जत काय आता मला कामाला बाजार कधी आणायचा हे बाजार पाहू दोन चार दिवसांनी आणू उद्याचा कार्यक्रम उद्या एकदा म्हणजे मग तुला पाहिजे ते आणून देतो हा येतो मी लई काम आहे मला गावात आता हा गेलं दिवाळी त्या तोंडावर आली या बाबाला काही घेणच नाही नुसतं प्रतिष्ठा काय गाव काय काय एवढं तातडीने सगळ्यांना बोलव तुम्ही मीटिंगला आता त्याचं असं आहे आता तुम्हाला माहितच आहे माझी इज्जत काय माझी प्रतिष्ठा काय माझं नाव काय ते सगळं झालं पुढे बोला काल कलेक्टर साहेबाचा फोन आलता मला नाही कर वाटत अरे मलाही नाही कर वाटत नाही तू असं कर लागलं तर रंगीला जाऊन विचारून ये बस 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 अरे थांब ना मी येतो ना बस 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 नको जाऊ विचारायला नाही बस का बरं लगेच निघाला कळत का तुला काही तर गावाची पाणी करायला येतात त्यांचं स्वागत करायला पाहिजे बर 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 काही बाया लागतील भजन मंडळी पण लागतील मग आता त्यांची आरती बिरती वावळायला पाहिजे की नाही तिच्या आईला आता काय करणे माय तर सुनीला ताप आलाय अरे आलो सुनीला पाहून आलो बस त्याला मला चांगलं माहित बरं आण ना मी काय म्हणतो ते जो साहेब यांना रे कलेक्टर बर मग तो आपल्या गावातले संडासाचं काम करेल का अरे बाबा होईल तुला काय दुसरं काय खायचं नसत अरे अरे अण्णा तसं नाही म्हणत मी आपल्या गावात घरकुलाच्या योजना आहे त्यांचं संडासाचं काम होईल का हे विचारतो मी तुम्हाला काम होईल आल्यावर सगळं आपण निवेदन बिवेदन देऊ त्यांना स्वागत कसं जोरदार झालं पाहिजे नाही करू ना करू ना आपण सगळे मिळून स्वागत करू त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलं बर मग काय नियोजन करायचं सांग बर तू आता आता वाजवण्याचं काम तू पाहशील ना पण हे पाय सगळ्यात महत्वाची गोष्ट सत्कार कोणत्या असते व्हायला पाहिजे नाही 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 अण्णांचं नाव काय प्रतिष्ठा काय इज्जत काय अण्णांच्याच हस्ते सत्कार झाला पाहिजे आमची काही इज्जतच नाही बा आहे ना सत्कार बका भाऊच्याच हस्ते झाला पाहिजे ते जमायचं नाही ते जमायचं नाही सत्कार आहे ना तुम्ही करा पण हराम आहे असते तो होऊन द्या ना नाही 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 अण्णाचेच असते एवढा मोठा अण्णा माणूस त्याच्याच हस्ते सत्कार झाला पाहिजे हार बी त्यांनीच घातला पाहिजे अण्णांच्याच हस्ते झाला पाहिजे माझं म्हणणं बी त्याचे चालू काय हरकत नाही अण्णाच्या हस्ते सत्कार हो दे हो दे अण्णाच्याच हस्ते अरे आलं आता हे काय सर्वे करायचं आपल्याला माणसं पाहिजे अरे तुला 400 देतो मी उद्या तुला मी 400 देतो तू इथून जाय
काय पाहिजे ते तुला देतो. कशाला पाहिजे याला माणसं, मला काही कळत नाही. आपल्याला एक कळा ना, तर नियोजन अगदी चांगलं झालं पाहिजे. हा चालेल, सगळं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. होईल होईल होईल, निघायचं का मग आता? आणि चांगला कार्यक्रम माझ्या नावाला बट्टा लागू नका देऊ. तर ज्याने त्याने जबाबदारीनं वागायचं, कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. तर बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस आपल्या गावाच्या दृष्टीनं लय भाग्याचा मानायचा. आज जिल्ह्याचा सर्वात मोठा अधिकारी कलेक्टर तो आपल्या गावात येतोय. काल त्यांनी स्पेशल मला फोन केला. अर्धामोहानचं नाव काय, दामोहानची इज्जत काय, दामोहानची प्रतिष्ठा काय? तर काल त्यांनी मला आपल्या गावाचं नाव घेतलं म्हणे तुम्हाला यावंच लागल कार्यक्रमाला, म्हणून मी पण या कार्यक्रमाला हजर आहे. म्हणजे त्यांनी तुम्हाला बोलवलं का तुम्ही त्यांना बोलवलं? नाही, त्यांनीच आपल्याला सांगायला बोलवलं. तू मध्ये मध्ये बोलू नको. तर आजच्या कार्यक्रमाचं सगळं स्वरूप सर्वांच्या परिचयाच्या ताई आपल्याला समजून सांगतील. तर त्या ताईंचा सत्कार बितकार करायचा का आपल्या? तुला फोडलेला नारळ खायचा असं बस, तो नंतरचा कार्यक्रम आहे. बस नंतर तुला काय करायचं? आणि मध्ये मध्ये बोलत जाऊ नको. अरे म्हटलं सत्कार करायचा का नाही बाईंचा? तर मी ताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. तर या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता आणि बंधू भगिनी, आपण या ठिकाणी जमलात, पहिल्यांदा मी आपलं मनापासून आभार मानते आपल्या सर्वांचा. कारण आपल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तर अण्णा या ठिकाणी, दामू अण्णा आले. दामू म्हणजे दमदार मनाचे, दमदार वाटचाल करणारे. मू म्हणजे मूग गिळून कार्यक्रम राबवणारे. अरे तसं नाही, गावासाठी करीत नाही. नाही, चांगल्या मनाचे ते, पण मूग गिळून एकदम दमदार कार्यक्रम ते राबवत अशी त्यांची ख्याती आणि असं त्यांचं कर्म आहे. चांगले ते बिचारे, एकदम मनमोकळेपणाने बोलले. तर या ठिकाणी मी त्यांचा आभार मानते. ते त्यांच्यामध्ये लुडबुड कोणीही करायची नाही. कलेक्टर साहेब येणारच आहेत, 100% आपल्याला गावचा विकास करायचा आहे. आणि आपण विकास करण्यासाठी त्यांच्या मागे जर उभं राहिलं, 100% त्यांच्या माध्यमातून गावाचा विकास करतील. घरकुलाचं काम म्हटलं, घरकुलाचं काम होईल का सगळ्यांचं? होईल होईल. घर गावाच्या बाहेर तुला घर बांधून देऊ. गरीब माणसं आपल्या गावामध्ये बाबा, काही बघ किती गरीब लोक आहे. झालं पाहिजे काम, बाकी काही नाही. साहेबाला येऊ दे, एकी शेमी काढतो. तिथं मध्ये मध्ये बोलायचं नाही. या पोरीचं ते नोकरीचं चाललं होतं कवाचं, तिने अख्खी फाईल आणली. हा ती दाखवू आपण. काळजी करू नका, लई प्रकरण आहे. यांच्याकडे पाहिली आहे, त्यांच्याकडे पाहिली आहे. मी तरी काय काय पाहू? तुम्ही मोर घ्या आमच्या. अण्णा माझा एक प्रॉब्लेम आहे. काय? मला 10 वेळा सांगितला. काय? माझी बायको 12 महिने गेली, नांदायला आली नाही. त्याच्यावर एक उपाय. काय? तुम्ही हिमालयात निघून जा, साधू बना. साहेब आले का मी त्यांच्या कानावर घाली, तो काळजी करू नको. काय काय घालणार तुम्ही? साऱ्यांचं ऐकूत राहिले फक्त. तू असं कर, तुला नोकरी मिळाली असं समज. दिली नोकरी तुला, ताळे वाजवा. दिली नोकरी तुला. अण्णाचा शब्द म्हणजे शब्द. तर आता थोड्याच वेळात कलेक्टर साहेब ह्या रस्त्याने येतील. हा तर ह्या रस्त्याने आता येतील. तर ते भजनी मंडळी कोण कोणी उभे राहा? भजनी मंडळी ओवाळणारा कोण बाई? पुढे या ते. चल, नाही तर ऐन वेळेला माघार तुम्हाला शोधावं लागल. हे रंगे पुढे ये. पण लक्ष द्यायला पाहिजे ना. चला चल, लक्ष द्यायला पाहिजे. हा आता अजून कोण आहे ओवाळणार? तिसरी बाई कोण आहे? हा या पुढे या. आणि बरोबर असं दोन रांगा करा बरोबर. आता ह्या रस्त्याने कलेक्टर येणार आहे. हा आल्यावर अगोदर वावळतील, मग त्यांचं स्वागत. हा भजन चालू करायचं. अरे साहेबाला येऊ दे
मग वाजव. तुम्ही तो म्हणले उठा. अरे उठायला सांगितलं का वाजवायला? थांबा जरा, आता येतील साहेब. कधी येणार साहेब? आता येतीलच. आता मोठा माणूस थोडाफार होत इकडे तिकडे. किती उशीर पण पायाचे इथं खुटके पडले ना पार. मग असं कर, थोडे वेळ बस. अण्णा खरंच येणार आहे ना पण कलेक्टर? मग मी का खोट बोलत? पण आता काय नाही, लय वेळ झाला म्हणून विचारलं. तू ग खरंच येणार आहे बाबा? मला स्वतः कलेक्टर साहेबांनी फोन केला होता ना. येतील जरा दम जरा मोठा माणूस दोन चार मिनिटं इकडे तिकडे होत्यात. चल आपण तिथे पुढे जाऊन पाहू. चालतं बरं जरा. त्या घाटा पैसे दिसते काय गाडी पण? चल 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 पाहू का मग अण्णा? या या पाहून या जा. तुम्ही म्हणजे मग कसं पाहत राहा इकडं. अण्णा लक्ष राहू दे इकडं. ओ अण्णा येतात येतात. तू दोन मिनिटं बस, आता येतील. कुटके पडले नाही मग कुटके खाऊन घे पण बस. मला नको माझं पोट भर. तू बस बाई येतील. हा बस 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 बस. आय थक थक काय दिसना भाऊ, काही खरं नाही अण्णा. काय दिसना भाऊ, काही वाट ना काही करण नाही. थांब 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 स्वामा. पाय बो तिथे जाऊन पाय. आलेत का काही जरा? पाय ना तू घाटात. अण्णा अण्णा मी जाऊन पाहून येऊ का परत एकदा? हा ये बरं, पाहून जायचा. थोडं पुढे जा पाय. पक्क मी आलो पाहून. मी सांगितलं तर म्हणे अण्णा. अरे बाबा अण्णा मी आलो पाहून. ये लवकर ये, तिकडे थांबू नको. नाही नाही आले 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 अरे आले 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 वाजू 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 तुला गाडी कळत नाही का कोणती गाडी आहे? काय गाडी आहे? मला वाटलं साहेबाचीच गाडी आहे. बसा आता बसा. काय अण्णा बसा बसा, थोड्या वेळ बसा, थोड्या वेळ बस. खरं आता तर त्यांनी चूक केली स्वाम्याने, मी काय करू? बसा बसा. हाय कोणती तरी गाडी दिसते बो. असं कर पक्का. नाही ना पक्का नको. तू जाय. काय खरं नाही, मी जातो. मी जाय. कोणती गाडी पाय? रस्ता बिस्ता चुकल इकडे घेऊन ये. ह्याला तीच गाडी दिसते बरं का कलेक्टर साहेब? आणि सावध राहा बरं सगळे. आता साहेब खरोखरच येऊन राहिले. कोणती बी गाडी घेऊन चालत मला काय माहित. बसा आता बस. हो अण्णा हे आता कवर आले 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 गेले 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 आले 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 गेले 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 आले 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 गेली गेली गेली. अरे काय अण्णा कलेक्टर का माझं घर घरचं आहे का? अरे काय घरचं आहे? ही लोक थांब. लोक टाच कळले पार गावाचे. थांब येली येली. अरे तू गावात बसली का घरी बसली? निसता डाऊट डाऊट. मी जाऊ नव्हतो. आलाच कशाला तू इथं? आला कशाला? तुला कोणी बोलावलं? काय मध्ये मध्ये एक 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 नमुने येतात बो. अण्णाचं तर काही खरं नाही. हे तू गप्पा जरा येतील. हो अण्णा जरा डेंग्यूचा सर्वे करायचा आहे. जरा दोन चार सुशिक्षित माणसं पाहिजे. दोन चार? दोन चारशे देतो. दुपारी चार वाजता ये. माझा काय नाही याच काय चाल. काय नाही काय नाही कार्यक्रम येतो. पुढे वा पुढे वा, तिकडे जा पुढे जा. इथं आमचा काय नाही याच काय. येईल आता येईल जरा थांब. ये बाई परत आलं. काय काम आहे बाबा? मी इन्सेक्ट कलेक्टर. कलेक्टर? हो. अरे साहेब आले कलेक्टर साहेब आले. उठा साधा माणूस. अरे तो हार कुठे? हार. अरे हार कुठे गेला? हा हे अरे हार. हा इला तू.
तू जरा बाजूला वय बाजूला वा बाजूला वा या साहेब या होय बाजूला वा जरा सांगितलं होतं ना जरा थांब जरा थांब हा ओवाळून घ्या ओवाळून घ्या हा वा 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 होय थोडं इकडं होय बाजूला तुम्हाला सांगितलं ना मध्ये मध्ये यायचं जरा बाजूला थांब हा होऊन द्या हा फोटो काढायचा तो गाजरा नीट करून ये बस राय उभी नाही ते लाव त्या फोटोची तुमच्या बायकोला बरोबर चालत आमचा फोटो नाही चालत का लेडीज आहे तू लेडीज आहे का तू लेडीज आहे का आमची सोनी तापली काय करायचं का जरा हात जरा हात काय झालं रे आतापर्यंत तुम्हाला सांगतो माझं आयुष्यात कोणी सत्कार केला नाही काय तुमचं गाव आहे काय संस्कार आहे काय संस्कृती आहे साहेब 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 उठा जरा उठा मला लई आनंद झाला तुम्हाला सांगतो रडू नका ना अहो रडू हा 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 खरे आमच्या गावाची संस्कृती आहे ती बाबा हा कोणी बी अधिकारी आला का आम्ही त्याचं स्वागत करतो बोल बोल बोला साहेब बोल तुम्हाला बांधावं लागेल आता गावच आमचं तसं तुमचे लई भारी सत्कार नाही 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 लय साधा बोल साहेब मिळाला आपल्या जिल्ह्याला चला चला आता चला उठा चला एवढा मोठा अधिकारी पण लय भावनिक माणूस आहे हा लय हळव्या मनाचा माणूस आहे साहेब इकडे कुठं आपल्याला तिकडे जायचंय तुम्ही एकमेकाला ओळखता का काय मग काल कुठे गेलते साहेब तुम्ही अहो तुम्हाला लई फोन केले मी डेंग्यूचे पेशंट इथे निघाले म्हणून तुम्हाला फोन केला होता काय डेंग्यूचे पेशंट तुमचा फोन लागत नाही कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर शेवटी मला अण्णांना कॉल करून यावं लागलं मला म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाची या माणसाची ओळख आहे आमच्या ऑफिसची आहेत म्हणजे कोणत्या ऑफिसची आमच्या ऑफिसची ते कुठे काय काय ते याबा हा बॅनर आणलाय मी हे पोस्टर व्यवस्थित लावा एवढा मोठा सत्कार केलाय माझा काय रे अरे डासांच काहीतरी दिसत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रित अरे ते डास पकडणार काय अण्णा काय तुमचं करा अण्णा हे चांगलं नाही केलं तुम्ही काय झालं घातलेला हार तुम्ही काढून घेतला अरे बाबा एक लक्षात ठेवा अरे बाबा तसं नाही दे